मराठ्यांचे योद्धे मनोज जरांगे पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात आपलं उपोषण स्थगित केलं असून 13 ऑगस्ट पर्यंत त्यांनी सरकारला वेळ दिली असून यावर सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढावा असं त्यांनी आवाहन केले आणि इशारा सुद्धा दिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर नाट्यप्रयोग दाखवले, यात मी दोषी नसताना नाट्य निर्मात्यांच्या फसवणूक प्रकरणी गुन्ह्यात अडकवण्यात येते. मला या प्रकरणी जामीन मिळाला, तुरुंगामध्ये गेलो तरी मी मागे हटणार नाही. आरक्षणाबाबतची भूमिका मी बदलणार नाही. शासनानं 13 ऑगस्ट पर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा. समाज बांधवांच्या आग्रहास्तव 5वे उपोषण 5व्या दिवशी स्थगित करत आहे असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलंय. अंतरवाली सराटी तालुका अंबड येथे जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलं होतं. श्री क्षेत्र नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज गावातील महिलांच्या हस्ते फळाचा रस पाणी घेऊन उपोषण स्थगित केलं. यावेळी समाज बांधवांची उपस्थिती होती. उपोषण स्थगित केल्यानंतर ते वैद्यकीय उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले. समाजाच्या आग्रहास्तव सलाईन घेतला, या ठिकाणी एका जागेवर बसून काम होणार नाही, त्यात समाजाचं नुकसान होईल अशी महत्वपूर्ण माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.